तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे असे भाषण घेऊन आली आहे ज्यांच्या घटनेवर चाले हे हे त्यालाच राज्याला हो त्यांच्या घटनेवर चाले हे राज्य नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी म्हणजे गणराज्य दिवस मित्रांनो आजच आपल्या देशाला खरी सत्ता मिळाली होती इंग्रजांनी आपल्या भारत देशात दीडशे वर्ष राज्य केले आपल्या देशातल्या लोकांवर अनेक छळ केले पण या अन्यायाला न जुमानता महात्मा गांधी इंदिरा गांधी भगतसिंग राजगुरू असे अनेक थोर महापुरुष ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती या देशाकरता दिली ते सतत आपला मृत्यू तलवारीच्या धारेवर धरून ब्रिटिशांविरोधात संघर्ष करत होते कारण त्यांना माहीत होते की आपल्या येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचा श्वास घेऊ द्यायचा असेल तर या इंग्रजांच्या ताब्यातला भारत मुक्त केलाच पाहिजे अखेर या सर्व क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना यश आले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले मिळाले तर खरे पण तेव्हा समोर प्रश्न होता की आपल्या देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालवायचा देशातील प्रजेला कोणती कर्तव्य व अधिकार असावी याचे मूलभूत नियम करणे आवश्यक होते यासाठी देशातील ज्येष्ठ नेत्यांनी राज्यघटना निर्मितीसाठी समिती नेमण्यात आली या समितीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू श्यामप्रसाद मुखर्जी सरदार वल्लभभाई पटेल यांसारखे दिग्गज पुढारी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर डॉक्टर मुकुंद रामराव जयकर यांच्यासारखे कायदे पंडित होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चौदा दिवसांनी म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही मसुदा समिती तयार करण्यात आली ह्या समितीने एकत्रित बसून सगळी घटना पुस्तिका लिहिली तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात पुस्तिका लिहिली गेली म्हणतात ना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसा किती सोसल अभिमान पावाच्या तुकड्यावर काढील दिस, कधी थकला नाका मान बुद्ध धमाचं मिळाल वर दान हरपून भान जीवाच करुणी रान लिहिलं संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सोसल अभिमान मसुदा समितीने संविधानाच्या हिंदी व इंग्रजी अशा दोन भाषेत हस्तलिखित प्रती काढल्या व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले आणि तेव्हापासूनच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो शेवटी एवढंच म्हणते लेटस प्रे फॉर द प्रॉस्पेरिटी अँड युनिटी ऑफ अवर कंट्री लेटस्ट प्रे फॉर द प्रॉस्पेरिटी अँड युनिटी ऑफ अवर कंट्री On this Republic Day, as we remember those who fought to give us the freedom. Jai Hin.